करोना व्हायरस नंतर अफवांचं जणू पेवच फुटलेलं आहे. व्हॉट्सअप असतील किंवा इतर काही माध्यम असतील, या माध्यमातून अशा अफवा ज्या आहेत त्या पसरवल्या जात आहेत. आणि त्यातलीच एक नवीन अफवा, एक मेसेज तुमच्यापर्यंत आलेला असेल ज्या मेसेजमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही जर व्हॉट्सॲपवर एखादा मेसेज पाठवला तर त्यावर एक टिकमार्क येते आणि तो मेसेज जेव्हा समोरच्याला पोहोचतो तेव्हा दुसरी टिकमार्क येते आणि जेव्हा तो मेसेज समोरचा माणूस वाचतो तेव्हा तिसरी टिकमार्क येते. मात्र शासकीय यंत्रणा ज्या आहेत त्या तुमच्या व्हॉट्सअपच्या मेसेजेसवर लक्ष ठेवून आहे आणि जर ती तो मेसेज जो आहे तो शासकीय यंत्रणांना काही गडबडीचा वाटला तर चौथी टीक येते आणि ती टीक लाल होते. अशा पद्धतीनं जर त्या तिन्ही टीक ज्या आहेत त्या लाल झाल्या तर ही धोक्याची घंटा आहे असं तुम्ही नक्की समजावं. आणि याचं कारण असं आहे की याचा अर्थ म्हणजे त्या तिन्ही टीक लाल होण्याचा अर्थ असा आहे की प्रशासकीय यंत्रणा तुमच्यावर कार्यवाही करणार आहे. अशा पद्धतीचा एक मेसेज जो आहे तो व्हायरल होताना आपल्याला दिसतोय. या मेसेज मागचं नक्की सत्य काय आहे हे पडताळण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमच्या हाती काय लागलं. PIB म्हणजेच केंद्रीय सूचना पत्र कार्यालयातून या मेसेजमुळे एक खुलासा जारी करण्यात आलेला आहे आणि त्या खुलासामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की कुठलेही मेसेजेस वाचणं याचा अर्थ आहे दोन व्यक्तींच्या मधली प्रायव्हसी ब्रेक करणं आणि हे शासकीय कुठल्याही यंत्रणेला करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांच्या गुप्ततेवर किंवा त्यांच्या प्रायव्हेट लाईफवर कुठल्याही शासकीय यंत्रणेची नजर नाहीये. त्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याचं मुळीच कारण नाही, कारण हा मेसेज जो आहे तो फेक आहे आणि याचा खुलासा खुद्द PIBने केलेला आहे. मात्र असं जरी असलं तरी अफवा किंवा तत्सम गोष्टी फॉरवर्ड करताना आपण थोडासा विचार नक्की करूया. शासकीय यंत्रणांची जबाबदारी असो किंवा नसो, किंवा ते तुमच्यावर कार्यवाही करणार असतील किंवा नसतीलही करणार, मात्र आपण आपली जबाबदारी ओळखूया आणि योग्य गोष्टीच आपण पुढे पाठवणार आहोत ना याची आधी खात्री करून घेऊया.